दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या दरोडेखोरांवर चाळीसगाव शहर पोलिसांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी रात्री शहराबाहेरील कन्नर रोडवरील हॉटेल बायपासच्या मागे छापा मारून दोन आरोपींना दरोड्याचं साहित्य आणि अडि अडीच लाखाच्या दोन स्पोर्ट्स बाईकसह ताब्यात घेतलं मात्र संधीचा फायदा घेऊन चार आरोपी एका मोटरसायकलसह पळून गेले असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराबाहेरील हॉटेल बायपासच्या कॉर्नरच्या मागे काही दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे यांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे डीबीचे हवालदार शशिकांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल बापू पाटील राहुल पाटील गोपाल भोई संदीप पोपट पाटील यांनी वरील ठिकाणी जात रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छापा टाकून आरोपी संजय अजित राठोड वर्ष वीस राहणार कुसेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे अभिमन्यू जितेश अभिमन्यू दिनेश मन्नावत वर्ष वीस राहणार चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे यांना वरील दोन मोटरसायकल आणि दरोडाच्या साहित्यासह सा ताब्यात घेण्यात आला आहे मात्र यावेळी आरोपी राहुल नानावत राठोड यामिन रमेश राठोड आदित्य गोविंद शेखावत अर्थवेद गणेश राठोड सर्व राहणार पिंपरी चिंचवड पुणे हे विना नंबरच्या मोटरसायकलसह फरार झाले आहेत